राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष धुळे शहर जिल्हा अध्यक्ष या पदाचा व सदस्य पदाचा मी राजीनामा दिलेला आहे. या राजीनाम्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला शहरामध्ये उधाण आलेलं आहे, परंतु हा राजीनामा एका वेगळ्या कारणासाठी दिलेला आहे. या राजीनाम्यानंतर माझ्यामध्ये राजूबाबांमध्ये कुठलेही वाईट संबंध नाहीत. राजूबाबा हे माझ्यासाठी आदरणीय आहेत, माझे हितचिंतक, मित्र, सहकारी, समाजबांधव आणि माझे जे मार्गदर्शक आहेत यांच्याशी सर्वांशी चर्चा विनिमय करून पुढचा जो काही निर्णय असेल, माझा राजकीय असेल, सामाजिक निर्णय असेल, तो घेणार आहे. तर त्या वातावरणाकडे कोणी लक्ष देऊ नये. माझा राजीनामा हा फक्त माझ्या वैयक्तिक कारणामुळे झालेला आहे. आमच्यात काही असलेल्या मतभेदांमुळे माझी घुसमट होत होती, त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा विचार केलेला होता आणि ते दौरे असल्यामुळे मी थांबलेलो होतो. त्याच्यामुळे तो राजीनामा आज पक्षाकडे मी मेलद्वारे पाठवलेला आहे. गेल्या 20 वर्षापासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करतो आहे. 2 वेळा नगरसेवक राहिलो, एक टर्म मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष राहिलो या शहरामध्ये. आज माझा जो राजीनामा आहे त्याच्यातून काही तर्क वितर्क काढू नये. माझा राजीनाम्यानंतर जी काही भूमिका असेल ती येणाऱ्या काळात मी स्पष्ट करेल. आम्ही काय करू शकतो, आम्ही पूर्ण वाव दिली त्यांना, पक्षाचं अध्यक्षपद दिलं. ज्या वेळेमध्ये काही त्यांना पाहिजे असेल त्या पद्धतीचं सहकार्य केलं, राजकीय जीवनात सहकार्य केलं, व्यक्तिगत जीवनात मदत केली, सहकार्य केलं, तर त्याच्यात मला काय वाटणार आहे. जर त्यांना काही वाटलं नाही, मला सोडून 1 मिनिटात गेलं, तर मला असं काही वाटलं नाही.